जयमल्याने चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आशा करोड प्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळे येथे माननीय जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शिष्टमंडळाने निवेदन दिलं। निवेदनात नमूद केल्यानुसार आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना कामाचा मोबदला भरपूर स्वरूपात द्यावा, आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांच्या कुटुंबांना प्राधान्याने आरोग्य सेवा मोफत द्या, कोरोनाबाबत काम करत असताना मृत्यू पावलेल्या आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांना 50 लाख रुपयाचा विमा इतकी रक्कम ताबडतोब द्या, तसेच 16/9/19 आदेशानुसार आशा स्वयंसेविकांना यांना 2000 रुपये केलेली मानधन वाढ ही नियमित द्या। 16/9/2019 आदेशात दुरुस्ती करत गट प्रवर्तकांना देखील आशा स्वयंसेविकाप्रमाणे मानधनात वाढ लागू करा, तसेच आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना गणवेशाची रक्कम ताबडतोब द्या। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दरवर्षी भाऊबीज करा या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बैसाणी यांनी केले। यावेळी संघटनेचे संघटक सचिव अमोल बैसाणी, गट प्रवर्तक ललिता पाटील, प्रतिभा ठाकूर, भावना पाटील, उज्ज्वला पाटील, विजया आटोळे, कल्पना वनखडे, सीमा माळी, अल्पा सोनगडा, माया पाटील आदी यावेळी उपस्थित होते। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज। काड्यापिके लावून आशा गट प्रवर्तक संघटना कर्मचारी काम करत आहेत। गेल्या 1 वर्षापासून कोरोनाच्या महामारीमध्ये आशा गट प्रवर्तक स्वतःचा कुटुंबाचा जीव धोक्यामध्ये घालून शासनाचं प्रत्यक्ष प्रामाणिकपणे काम करत आहेत। मी सतत काम करत असताना आशा गट प्रवर्तकांना नियमित मानधन मिळत नाही, कामाचा म्हणजे जे काम केलं जातं त्याचा मोबदला 4-4 महिने दिले जात नाही। शिंदखेडा तालुक्यामध्ये वालखेड्या नावाची PSC तिथे गेल्या 4 महिन्यापासून गटप्रवर्तक व आशा वर्कर भगिनींना स्वतःचे कामाचे हक्काचे शासनाचे मानधन दिले गेले नाही। शासनाकडून जिल्हा परिषदेला गणवेशाचे 1200 रुपये द्यावे म्हणून अनुदान प्राप्त झालेलं आहे, मात्र काही PSCच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर रक्कम दिलेली आहे, मात्र काही PSCमधील आशा गट प्रवर्तकांना गणवेशाची रक्कम अद्याप दिली गेलेली नाही, PA बिलाचे पैसे दिले गेलेले नाही। शासनाने आशा गट प्रवर्तकांना आरोग्याच्या कामासाठी मोबाईल मंजूर केलेले शासन निर्णय होऊन गेले 2 वर्ष झालेले, मात्र अद्याप आशा गट प्रवर्तकांना मोबाईल मिळालेले नाहीत, मानधन वेळेवर दिलं जातं।